कोरोना संसर्गामुळे गेल्या 6 महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक आहे असं सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं. आगामी काळात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सिनेमागृह आणि नाट्यगृह कशी सुरू करता येतील यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमित देशमुख यांनी चित्रपटगृहांचे मालक तसंच फिल्म स्टुडिओ मालक संघटनेसोबत आज मुंबईत बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. गेल्या 6 महिन्यांपासून चित्रपटगृह बंद असल्यानं चित्रपटगृह मालकांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे आगामी 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांना येत असलेल्या समस्यांचं निराकरण करण्यावर भर देण्यात येईल. चित्रपटगृह सुरू करण्यासाठीच्या वेगवेगळ्या परवानग्यांना प्राधान्य सोडवण्यात येईल असं अमित देशमुख यांनी या बैठकीत सांगितलं. मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन हे लवकर सुरू करावेत अशी आग्रही मागणी शासनाकडे नोंदवलेली आहे आणि याबाबत शासन हे सकारात्मक आहे. COVID-19 या आपत्तीतून आपण मार्गक्रमण करतोय आणि त्यामुळे या अनुषंगाने मंत्रिमंडळामध्ये चर्चा होईल आणि या सृष्टीला किंवा उद्योगाला मदतीचा हात कशा तऱ्हेनं आपल्याला देता येईल याबाबत आम्ही पावलं उचलणार आहोत.